ओके, गुड आफ्टरनून स्टूडेंट. कंट्रोल एंड कोऑर्डिनेशन या लेसन मध्ये आपण पिट्यूटरी ग्लँड स्टडी करतोय. सो पिट्यूटरी ग्लँड मध्ये मी तुम्हाला कालच्याही लेक्चर मध्ये सांगितलं होतं की ही जी ग्लँड आहे ही ड्युअल ओरिजिनची आहे. या ग्लँडचा एक पार्ट जो आहे तो बकल कॅव्हिटीचा जे रूफ आहे वरचा, ज्याला आपण टाळा म्हणू, तर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये तो जो रूफ आहे त्याचं अपवर्ड प्रोजेक्शन किंवा आउटग्रोथ येते, त्याला रेटकेस पाऊच म्हटलं जातं. तर त्या रेटकेस पाऊचपासून हा एक पार्ट डेव्हलप होतो आणि हा जो दुसरा पार्ट आहे तो हा वरचा सपोज ब्रेनचा पार्ट आहे, हायपोथॅलॅमस. तर या हायपोथॅलॅमसचंच डाऊनवर्ड एक्सटेन्शन म्हणजे काय आहे, हे सेकंड पार्ट आहे. सो या वेनी हा पार्ट हायपोथॅलॅमसपासून तयार झाला आणि हा जो सेकंड पार्ट आहे तो बकल कॅव्हिटीच्या रूफपासून डेव्हलप झालेला आहे. म्हणून पिट्युटरी ग्लँडला ड्युएल ओरिजिनची ग्लँड असं म्हटलं जातं. नेक्स्ट, याचे आपण दोन पार्ट केलेले आहेत. त्यातला हा जो पार्ट आहे हा ॲडेनोहायपोफायसिस, याला अँटेरियर लोब असं सुद्धा म्हटलं जातं. आणि पिट्युटरी ग्लँडमधला हा लार्जेस्ट पोर्शन आहे, मोठा पार्ट आहे. आणि या अँटेरियर लोबचे, ॲडेनोहायपोफायसिसचे आपण तीन पार्ट केले. हा जो पोर्शन आहे या पार्टला म्हटलं जातं पार्स डिस्टॅलिस. हा जो मधला पोर्शन आहे या पोर्शनला म्हटलं जातं पार्स इंटरमेडिया. सो पार्स डिस्टॅलिस, पार्स इंटरमेडिया आणि हा जो वरचा थर्ड पार्ट आहे. ओके, तर असे तीन पार्ट आपण याच्यामध्ये स्टडी केलेले आहेत. ओके, तर थर्ड पार्ट, येस, हायपोफायशियल स्टॉक. तर हे तीन पार्ट आपण या ठिकाणी बघितले. त्यानंतरचा नेक्स्ट हा जो सेकंड पार्ट आहे याला न्यूरोहायपोफायसिस असंही म्हटलं जातो. सो नेक्स्ट इज न्यूरोहायपोफायसिस. यापैकी ॲडेनोहायपोफायसिस आपला या आधीच्या लेक्चरमध्ये कम्प्लीट झालेला आहे. आज आपण न्यूरोहायपोफायसिस जो आहे याची डिटेल स्टडी करणार आहोत. सो न्यूरोहायपोफायसिस बघा, जसं आपण या ठिकाणी तीन पार्ट केले, पार्स डिस्टॅलिस, पार्स इंटरमेडिया आणि पार्स ट्युब्युलॅरिस, त्या पद्धतीनं न्यूरोहायपोफायसिस जो आहे याचेसुद्धा तीन पार्ट केले जातात. त्यात एक आहे पार्स नर्वोसा, इनफंडिब्युलम आणि मेडियन एमिनेसन्स. तर हा जो पोर्शन आहे या पोर्शनला पार्स नर्वोसा असं म्हटलं जातं, इट इज पार्स नर्वोसा. नेक्स्ट हा जो स्टॉकचा पार्ट आहे, हा जो देठ आहे, याला म्हटलं जातं इनफंडिब्युलम. आणि हा वरचा जो पोर्शन आहे हायपोथॅलॅमसमधला याला मेडियन एमिनेसन्स असं म्हटलं जातं, इट इज मेडियन एमिनेसन्स. सो यावेळी पिट्युटरी ग्लँडचा न्यूरोहायपोफायसिस हा जो पार्ट आहे तो या तीन पार्टपासून तयार झाला, पार्स नर्वोसा, न्यूरल लोब, इनफंडिब्युलम आणि मेडियन एमिनेसन्स. ओके, आता पार्स नर्वोसा जो आहे, हा पार्स नर्वोसा याचं मेन काम काय आहे बघा. पार्स नर्वोसा स्टोर अँड रिलीजेस हार्मोन विच आर प्रोड्यूस्ड बाय हायपोथॅलॅमस. हा पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. काय सांगितलं बघा, हा जो पहिला पार्ट आपण स्टडी केला ॲडेनोहायपोफायसिस, याचे कोणकोणते हार्मोन सांगितले, ग्रोथ हार्मोन झालं, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, प्रोलॅक्टिन, असे आपण वेगवेगळे एक सात हार्मोन त्या ठिकाणी स्टडी केले. तर हा जो पार्ट आहे पार्स नर्वोसा म्हणजे न्यूरोहायपोफायसिसचा हा जो ग्लोब्युलर पार्ट आहे ज्याला आपण पार्स नर्वोसा म्हणतोय, तर या नर्वोसाचं काम काय बघा, इट ॲक्ट ॲज अ स्टोरेज अँड रिलीजिंग डिवाइस. हा हार्मोन स्टोअर करणार आहे आणि रिलीज करणार आहे. असं म्हटलेलं नाही की पार्स नर्वोसाने हार्मोन तयार केले, ॲक्च्युली हा हार्मोन तयार करत नाही. ॲडेनोहायपोफायसिस हा जो पार्ट आहे तो जे काही हार्मोन सिक्रीट करतो आहे ते सगळे हार्मोन त्याने तयार केलेले असतात. ग्रोथ हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन इथं तयार होतात आणि तो रिलीज करतो. हा जो दुसरा पार्ट आहे न्यूरोहायपोफायसिस, हा हार्मोन तयार करू शकत नाही. मग काय केलं जातं, तर हा जो इपिथॅलॅमस आहे या इपिथॅलॅमसपासून, समजा ह्या न्यूरोसिक्रिटरी सेल आहेत, न्यूरॉन आहेत, ओके, तर त्या न्यूरॉनचा एंड जो आहे तो या पार्स नर्वसामध्ये येतो आणि सायटॉन किंवा सेल बॉडी जी आहे ती हायपोथॅलॅमसमध्ये प्रेझेंट असते. सो ॲक्च्युली हार्मोन तयार होतो हायपोथॅलॅमसमध्ये. हायपोथॅलॅमसमध्ये तयार झालेला हार्मोन या पार्स नर्वोसामध्ये येतो, इथे स्टोअर होतो आणि रिलीज केला जातो.
सो पार्स नर्वोसाचं काम काय आहे, जे हार्मोन हायपोथॅलॅमस तयार करणार आहे त्या हार्मोनला काय करायचं, स्टोर, आणि योग्य वेळी त्याला काय केलं जातं, रिलीज केलं जातं. सो हा पॉईंट नीट लक्षात ठेवा. ॲडेनो हायपोफायसिस जो काही हार्मोन सिक्रेट करतो ते स्वतः तयार करतो. न्यूरो हायपोफायसिसमधून जे हार्मोन सिक्रेट होतात ते त्याने तयार केलेले नसतात, ते ॲक्च्युली तयार कुठे झालेले आहेत, हायपोथॅलॅमसमध्ये. सगळ्यांना हे कळलं, समजलं का? ओके, त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट, न्यूरो हायपोफायसिस मग कोणकोणते हार्मोन रिलीज करतो. दोनच हार्मोन आहेत, ॲडेनो हायपोफायसिसचे 7 हार्मोन मी म्हटलं, तर न्यूरो हायपोफायसिस जो आहे याचे फक्त 2 हार्मोन आहेत. दोन्ही हार्मोन व्यवस्थित लक्षात ठेवा. फर्स्ट हार्मोन आहे ऑक्सिटोसिन आणि सेकंड हार्मोन आहे ADH, म्हणजेच अँटी डायुरेटिक हार्मोन. ओके, त्यातला फर्स्ट आपण स्टडी करणार आहोत ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिनचा रोल काय असतो ते सगळ्यांनी बघा. तर ऑक्सिटोसिन हा जो हार्मोन आहे या हार्मोनला बर्थ हार्मोन असं म्हणतात. ठीक आहे, याला आता बर्थ हार्मोन का म्हणायचं, तर पार्चुरेशनच्या वेळी कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस टेक प्लेस ड्यू टू ऑक्सिटोसिन. पार्चुरेशन म्हणजे बघा, रिप्रोडक्शनमध्ये तुम्हाला ह्या टर्म्स होणार आहे. जस्टेशन ही एक टर्म यूज केली जाते. जस्टेशन म्हणजे फिटसची ग्रोथ युटेरसमध्ये, मदरच्या युटेरसमध्ये होत असते आणि कम्प्लीट ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी 9 मंथचा पिरियड लागतो. तो जो पिरियड आहे त्याला जस्टेशन असं म्हटलं जातं. जस्टेशनचा पिरियड कम्प्लीट झाल्यानंतर, 9 मंथची डेव्हलपमेंट कम्प्लीट झाल्यानंतर फिटसला बर्थ दिली जाते आणि तो जो बर्थ देण्याची जी प्रोसेस आहे याला पार्चुरेशन असं म्हटलं जातं. आता जेव्हा नॅचरल बर्थ दिली जाते तर इमॅजिन करा, सपोज हे मदरचं युटेरस असेल, ओके, आणि हा जो पार्ट आहे इथं सर्विक्स आहे, तिथून नंतर खाली व्हजायना असतो. सो या ठिकाणी जे फिटस ग्रो झालेले आहे या फिटसला जेव्हा बर्थ दिली जाईल तेव्हा त्याला डाऊनवर्ड पुश केलं जातं. जेव्हा नॅचरल बर्थ दिली जाते आणि याला डाऊनवर्ड पुश करण्यासाठी हा जो युटेरस आहे याचं खूप पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन व्हावं लागतं. लक्षात घ्या, जेव्हा युटेरसचं पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन व्हायला सुरुवात होते तेव्हाच लेबर पेन्स सुरू होतात आणि त्या कॉन्ट्रॅक्शनमुळेच फिटस डाऊनवर्ड पुश केला जातो आणि बर्थ दिली जाते. सो मुद्दा हा आहे की हा जो ऑक्सिटोसिन हार्मोन आहे हाच या युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन घडवून आणतो. लेबर पेन याच हार्मोनमुळे होतं. सो ऑक्सिटोसिनमुळे युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे आणि फिटसला डाऊनवर्ड पुश केलं जाणार आहे. म्हणून ऑक्सिटोसिनला काय म्हणायचं, बर्थ हार्मोन. ऑक्सिटोसिनला काय म्हटलं जातं, बर्थ हार्मोन. अजून एक फंक्शन आहे, इजेक्शन ऑर रिलीज ऑफ मिल्क. इट इज ऑल्सो स्टिम्युलेट इजेक्शन और रिलीज ऑफ मिल्क. मुलांनो, काल आपण एक हार्मोन स्टडी केला LH, ओके, LH जो आपण हार्मोन बघितला, तर त्या हार्मोन LH नाही, त्याच्या आधी प्रोलॅक्टिन, यस, प्रोलॅक्टिन हा हार्मोन आपण स्टडी केला. तर प्रोलॅक्टिन हा जो हार्मोन आहे त्याचे 3 फंक्शन मी तुम्हाला सांगितले. प्रेग्नन्सीमध्ये ब्रेस्टचा साईज इन्क्रीज होतो प्रोलॅक्टिनमुळे, ब्रेस्टमध्ये मिल्क तयार होणं प्रोलॅक्टिनमुळे, आणि मिल्कचं रिलीजसुद्धा प्रोलॅक्टिनमुळे सांगितलं होतं. तर जसं प्रोलॅक्टिन रिलीजसाठी रिस्पॉन्सिबल आहे तसाच ऑक्सिटोसिन हा हार्मोन आहे. शक्यतो मिल्क कधी रिलीज केलं जातं, जेव्हा फिटसला बर्थ दिली जाते त्यानंतर ब्रेस्टमधून मिल्क जे आहे ते रिलीज केलं जाणार आहे, त्याच्या आधी रिलीज होत नाही. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये फक्त मिल्क तयार करण्याचं काम केलं जाईल, त्याचा रिलीज मात्र फिटसला बर्थ दिल्यानंतर होतो. सो मिल्कचा रिलीज जो आहे तो सुद्धा कुठल्या हार्मोनमुळे होतो, ऑक्सिटोसिन. सो ऑक्सिटोसिनचे मेन 2 फंक्शन लक्षात ठेवा, एक तो बर्थ हार्मोन आहे, युटेरस कॉन्ट्रॅक्ट करेल त्यामुळे फिटस डाऊनवर्ड पुश होईल, आणि दुसरं फंक्शन इट स्टिम्युलेट इजेक्शन और रिलीज ऑफ मिल्क, ब्रेस्टमधून मिल्क बाहेर रिलीज करणं हे सुद्धा काम या ऑक्सिटोसिन या हार्मोनमुळे होत असतं. सगळ्यांना हे समजलं? ओके, एक हार्मोन आपला कम्प्लीट झालेला आहे ऑक्सिटोसिन. त्यानंतरचा सेकंड हार्मोन आहे ADH, अँटी डायुरेटिक हार्मोन. ADH, it is also called as anti-diuretic
युरेटिक हार्मोन, एंटी म्हणजे अपोजिट आणि डायुरेसिस म्हणजे डायलूट युरिन. बॉडीतून डायलूट युरिन बॉडीच्या बाहेर जाऊ न देणं हे काम कोण करतो? एडीएच हार्मोन करतो. पुन्हा एकदा रिपीट करेल, एडीएचचा फुल फॉर्म काय आहे? अँटी डायुरेटिक हार्मोन. अँटी म्हणजे अपोजिट असणं आणि डायुरेसिस याचा अर्थ होतो डायलूट युरिन, की ज्या युरिनमध्ये पाणी खूप आहे असं युरिन बॉडीच्या बाहेर रिलीज जर झालं तर त्याला आपण डायुरेसिस म्हणतो. हा जो हार्मोन आहे तो डायुरेसिस होऊ देत नाही, अँटी डायुरेटिक आहे, म्हणजे डायलूट युरिन ते बॉडीच्या बाहेर जाऊ देत नाही. आता कसा हा काम करतो तर ते बघा. एडीएच हा जो हार्मोन आहे इट स्टिम्युलेट रीअब्झॉर्प्शन ऑफ वॉटर फ्रॉम डिस्टल कॉन्व्हिलेटेड टिब्यूल अँड कलेक्टिंग डक्ट. ओके, तो दोन पार्टवरती काम करणार आहे. आता त्यासाठी मी तुम्हाला नेफ्रॉनचं स्ट्रक्चर एकदा ड्रॉ करून दाखवते. तर हे जे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आहे तुम्ही कुठे स्टडी केलेलं आहे? एक्सक्रिएटरी सिस्टीम तुम्ही स्टडी केलेली, बरोबर. एक्सक्रिएटरी सिस्टीममध्ये ज्या किडनी आहेत, या किडनीमध्ये, एका किडनीमध्ये जवळपास 1,000,000 नेफ्रॉन असतात. तर हे एका नेफ्रॉनचं मी स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. या पार्टमध्ये कॅपिलरीमधून ब्लड येतं, हे ब्लड या परमिएबल मेम्ब्रेनमधून फिल्टर आउट केलं जातं. जेव्हा ब्लड फिल्टर होतं तेव्हा ब्लडमधून वॉटर, युरिया आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी इथे येत असतात. तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, एका दिवसाला जवळपास 180 ते 190 लिटर फिल्ट्रेट तयार होतं. 180 लिटर म्हणजे सुद्धा किती झालं बघा. एवढं सगळं फिल्ट्रेट जर बॉडीच्या बाहेर गेलं तर आपली डेथ होईल, आपल्या बॉडीमध्ये वॉटर शिल्लकच राहणार नाही. सगळं जात नाही. हे जे 180 लिटर फिल्ट्रेट तयार झाले त्यातून युरिन फक्त 1 ते 1.9 लिटर एवढंच युरिन तयार होतं. मग बाकीचं 189 लिटर गेलं कुठे? तर ते जे आहे ते इथे ह्या ट्यूब्युलच्या लायनिंगला त्याचं रीअब्झॉर्प्शन केलं जातं. म्हणजे या फिल्ट्रेटमध्ये सगळ्याच वेस्ट मटेरियल आहे असं नाही, काही गोष्टी युजफुल पण असतात. वॉटर युजफुल आहे, काही आयन्स युजफुल असतात, ग्लुकोज युजफुल आहे. जे जे युजफुल आहे ते पुन्हा इथून काय केलं जातं? रीअब्झॉर्ब केलं जातं आणि बाजूला असणाऱ्या ब्लडमध्ये ते रिलीज केलं जातं. मग आता त्यात आपण एडीएच शिकतोय. एडीएच हार्मोन दोन ठिकाणी काम करतो, डीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट. नावं आठवत आहेत? हा बोमन्स कॅप्सूल आहे, हा पीसीटी म्हणजे प्रॉक्झिमल कॉन्व्हिलेटेड टिब्यूल, हा लूप ऑफ हेनले आणि हा जो आहे तो डिस्टल कॉन्व्हिलेटेड टिब्यूल म्हणजेच डीसीटी, डिस्टल कॉन्व्हिलेटेड टिब्यूल. आणि ही जी उभी ट्यूब आहे याला म्हटलं जातं कलेक्टिंग डक्ट. एडीएच हार्मोन ह्या दोन ट्यूबवरती काम करतो, ह्या दोन पार्टवरती काम करतो. आणि या पार्टमध्ये जे फिल्ट्रेट आलेलं आहे त्या फिल्ट्रेटमधलं जास्तीत जास्त वॉटर जे आहे ते रीअब्झॉर्ब करायला हा भाग पाडतो. सो तुमचं जे फिल्ट्रेट आहे त्यातलं जर वॉटर रीअब्झॉर्ब झालं तर युरिन डायल्यूट नाही राहणार, कॉन्सन्ट्रेट होईल. युरिन आपल्या बॉडीमधून वॉटर आपल्या बॉडीमधून वाया जाणार नाही. ओके, नेक्स्ट, डिक्रीजेस लॉस ऑफ वॉटर. बॉडीमधून वॉटरचा जो लॉस आहे तो डिक्रीज करतो. इन्क्रीजेस ब्लड प्रेशर बाय व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन. जे मी आत्ता बोर्डवरती लिहिले हे सगळे एडीएचचे रोल आहेत तिन्ही पण. पहिला रोल काय सांगितला? हा कोणावरती काम करेल? डीसीटी आणि कलेक्टिंग डक. ह्या ट्यूबची परमिएबिलिटी वाढवेल, पोरचा साईज वाढवेल आणि त्या फिल्ट्रेटमधलं जास्तीत जास्त वॉटर ह्याच्यामुळे काय होणार आहे? या हार्मोनमुळे रीअब्झॉर्ब होणार आहे, ते युरिनमधून वेस्ट जाणार नाही. सो पहिली गोष्ट, हा वॉटरचं रीअब्झॉर्प्शन स्टिम्युलेट करतो. दुसरी गोष्ट, वॉटर बॉडीमधून जास्त लॉस होऊ देत नाही. लक्षात घ्या, जर वॉटर लॉस झालं तर डिहायड्रेशन होतं, ब्लड प्रेशर कमी होतं, ठीक आहे. आणि खूपच जर लॉस झालं तर डेथसुद्धा होऊ शकते. सो हा वॉटरचा लॉस प्रिव्हेंट करतो. आणि अजून एक गोष्ट, त्याचं अजून एक काम आहे, इट इन्क्रीजेस ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर वाढवतो. कसं? हा जो हार्मोन आहे हा व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर म्हणून सुद्धा काम करतो. व्हॅसो म्हणजे व्हेसल आणि कॉन्स्ट्रिक्ट करणं म्हणजे डायमीटर कमी करणं. बघा, जर ही ब्लड व्हेसल असेल, यातून ब्लड फ्लो होत आहे, हिचा जर डायमीटर कमी केला, आधी एवढी होती आता साईज जर कमी केला तर नक्कीच काय येणार आहे?
त्याच्यामधल्या ब्लडवरती प्रेशर, आपण बघा पाणी पाईपने पाणी मारतो, त्या पाईपच्या माउथवरती जर आपण असं फिंगर लावलं, पुढे जर बोट ठेवलं, तर काय होतं, त्या पाईपचा जो एरिया आहे तो कमी होतो आणि पाणी प्रेशरनी पुढे येतं, प्रेशर काय होतं, इन्क्रीज. सो जसं तुम्ही एरिया कमी करणार तसं प्रेशर इन्क्रीज होणार. तसं या ठिकाणी जी ब्लड वेसल मोठ्या डायमीटरची होती तिचा डायमीटर हा कमी करतो, कमी झाला की ब्लड प्रेशर काय होतं, इन्क्रीज. कामं लक्षात आली, समजली? सो दिस इज अबाउट दी अँटी डायुरेटिक हार्मोन अँड ऑक्सिटोसिन. दोन्ही हार्मोन समजले, ऑक्सिटोसिन बर्थ हार्मोन, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला आठवेल हा युटेरस कॉन्ट्रॅक्ट करतो आणि फिटसला बर्थ द्यायला मदत करतो. फिटसला बर्थ दिल्यानंतर मिल्कचं रिलीजसुद्धा याच हार्मोनमुळे होतो. त्यानंतर अँटी डायुरेटिक हार्मोनमुळे फिल्ट्रेटमधलं वॉटर ॲब्झॉर्ब होतं, वॉटरचा जास्त लॉस होत नाही आणि अजून एक हा ब्लड प्रेशर इन्क्रीज करतो. आता हा जो ADH आहे याच्याशी रिलेटेड एक डिसीज आहे. प्रत्येक ठिकाणी मी सांगते, जसं ग्रोथ हार्मोनमध्ये तीन डिसीज आपण बघितले, ग्रोथ हार्मोन जर लहान मुलांमध्ये सिक्रेट नाही झाला तर त्यांची हाईट वाढत नाही, त्यांची हाईट खुजी राहते, कमी उंचीचे राहतात, त्याला पिच्युटरी डॉर्फिझम म्हणतात, तो एक डिसीज बघितला. त्यानंतर अडल्टमध्ये जर हा हार्मोन जास्त सिक्रेट झाला प्रमाणापेक्षा जास्त, तर अडल्टमध्ये हाताची लांबी खूप वाढणं, नोज, बाकीचे ऑर्गन डिस्प्रोपोर्शनेट प्रमाणापेक्षा जास्त ग्रो होणं, ते त्याला ॲक्रोमेगॅली म्हणतो जो आपण अडल्टमध्ये बघतो. आणि समजा लहान मुलांमध्ये ग्रोथ हार्मोन जास्त सिक्रेट झाला तर त्यांच्यामध्ये जिंजाटिझम हा डिसीज होतो, म्हणजे त्या वयाच्या मुलांची जेवढी ग्रोथ व्हायला पाहिजे त्यापेक्षा जास्त ग्रोथ होते शरीराची, शरीराने मोठे दिसतात वयाने लहान असतात, त्याला आपण म्हणतो ॲक्रोमेगॅली. सो बघा काय काय सांगितलं, पिट्युटरी डॉर्फिझम, ॲक्रोमेगॅली आणि जिंजाटिझम, हे तीन डिसीज आपण ग्रोथ हार्मोनमध्ये शिकलो. तसं ADHD रिलेटेडसुद्धा एक डिसीज आहे, तर हा डिसीज सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. नीटला या पॉईंटवरती क्वेश्चन विचारलेला आहे, तर बघा सगळ्यांनी. सो नेक्स्ट इज डिफिशियन्सी ऑफ ADH. ADH हा जर हार्मोन डेफिशियंट झाला, म्हणजे जेवढा सिक्रेट व्हायला पाहिजे तेवढा सिक्रेट नाही झाला, तर याच्या डिफिशियन्सीमुळे जो डिसीज होतो त्या डिसीजचं नेम आहे डायबिटीज मेलिटस. सॉरी नेम चुकलंय, डायबिटीज इन्सिपिडस. डायबिटीजचे दोन टाईप असतात, डायबिटीज इन्सिपिडस एक आहे आणि डायबिटीज मेलिटस एक आहे. डायबिटीज मेलिटस हा जो डिसीज आहे तो इन्सुलिन हार्मोन जर सिक्रेट नाही झालं तर ब्लडची शुगर लेवल वाढते आणि ब्लडची शुगर लेवल वाढणं त्याला आपण डायबिटीज मेलिटस म्हणतो. सो बघा काही पेशंट जे डायबिटीजचे असतात त्यांची ब्लड, बरेच तुम्हाला असेच पाहायला मिळतील की ब्लड शुगर लेवल वाढलेली आहे, तर त्या कंडिशनमध्ये तो जो डिसीज आहे त्याला डायबिटीज मेलिटस म्हणायचं आणि तो इन्सुलिन या हार्मोनच्या डिफिशियन्सीने होतो. आत्ता आपण शिकतो आहे डायबिटीज इन्सिपिडस. इन्सिपिडस कशाच्या डिफिशियन्सीने होतो, ADH हा जो हार्मोन आहे अँटी डायुरेटिक हार्मोन ह्याची जर डिफिशियन्सी झाली तर काय होणार आहे, डायबिटीज इन्सिपिडस. तर साधं लॉजिक लावण्याची गोष्ट आहे, जर ADH सिक्रेट नाही झाला तर काय होईल, ADHची तुम्हाला कामं माहिती पाहिजेत, ती कामं होणार नाहीत. काय काम आहे ADHचं, काय काम असतं, आत्ताच सांगितलं ADHचं काम काय आहे, रिॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, युरिनमधलं वॉटर काय करतो हा ॲब्झॉर्ब करायला भाग पाडतो, बरोबर आहे. ओके, जर ADH सिक्रेट नाही झाला तर वॉटर रिॲब्झॉर्ब होईल का, होईल का, नाही होणार. मग ते वॉटर कशामधून जाईल, युरिनमधून बॉडीच्या बाहेर निघून जाईल. तर बघा ज्या लोकांना डायबिटीज इन्सिपिडस झाला आहे त्यांच्यात ADH तयार होत नाही, जास्त तयार होत नाही, त्यामुळे वॉटर ॲब्झॉर्ब होत नाही, युरिनमधून जातं, सतत युरिनेशन, सारखं युरिनेशन होणं हा एक प्रॉब्लेम असतो. आणि दुसरा यांच्यामध्ये एक प्रॉब्लेम म्हणजे सतत तहान लागणं, तोंड कोरडं पडणं. तर ज्या लोकांमध्ये हे सिम्प्टम दिसतात की सारखं युरिनेशन होत आहे आणि तोंड कोरडं पडतं आहे, ड्रायनेस जाणवतो आहे, तर त्या लोकांचा जो डिसीज आहे तो कोणता आहे, डायबिटीज इन्सिपिडस. सो पहिलं हे लक्षात ठेवा, ADHच्या डिफिशियन्सीने कोणता डिसीज होतो आहे, डायबिटीज इन्सिपिडस, आणि इन्सुलिनच्या डिफिशियन्सीने होतो तो डायबिटीज मेलिटस. आता याचे सिम्प्टम बघा, रिड्युसेस, जर हा नाही सिक्रेट झाला तर यात पहिलं इट रिड्युसेस वॉटर रिॲब्झॉर्प्शन, वॉटर रिॲब्झॉर्प्शन, वॉटरचं ॲब्झॉर्प्शन होत
जास्त वॉटरचं ॲब्झॉर्प्शन होत नाही, सो इट प्रिव्हेंट वॉटर रिॲब्झॉर्प्शन. सेकंड, इन्क्रीजेस युरिन आउटपुट. आता वॉटर जर ॲब्झॉर्ब होत नाही तर थोडक्यात ते युरिनमधून जाणार आहे, मग सारखंच युरिनेशन होतं किंवा युरिनेशन, युरिनमधून वॉटर बॉडीच्या बाहेर रिलीज केला जातो. सो इन्क्रीज इन युरिन आउटपुट. त्यानंतर याच्यामध्ये एक्सेसिव मिक्ट्युरेशन जातं, त्यामुळे एक्सेसिव थर्स्ट, जास्त तहान लागणं, सारखं तहान लागते, पाणी प्यावंसं वाटतं, सतत थर्स्ट लागणं, या कंडिशनला पॉलीडिप्सिया म्हणतात. बघा, या शब्दांवरती क्वेश्चन विचारला जातो. जसं मी तुम्हाला सांगितलं डायुरेसिस, डायुरेसिसचा अर्थ होतो डायल्यूट युरिन रिलीज करणं, तसं पॉलीडिप्सियाचा अर्थ होतो थर्स्ट, सतत थर्स्ट लागणं, त्याला पॉलीडिप्सिया म्हटलं जातं. ओके, सो दिस इज अबाउट दी डायबिटीज इनसिपिडस. इनसिपिडस कळला, कुठल्या हार्मोनच्या डिफिशियन्सीने होतं सांगा, बोला, तुम्ही बोलला ना तर हे शब्द तुमच्या लक्षात राहतील, नाही तर राहणार नाही, ते तुम्हाला खूप वाचावं लागेल. कुठल्या हार्मोनच्या डिफिशियन्सीनी, ADH म्हणजे अँटी डायुरेटिक हार्मोन, त्यामुळे डायबिटीज इनसिपिडस होतो. इनसिपिडस जर झाला तर काय काय प्रॉब्लेम असतात, फर्स्ट काय होईल, वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन होणार नाही, रिड्युसेस वॉटर रिॲब्झॉर्प्शन. सेकंड काय प्रॉब्लेम असेल, इन्क्रीजेस युरिन आउटपुट, युरिनचं आउटपुट सतत युरिनेशन होईल, आणि सारखं युरिनेशन जर झालं तर नक्कीच बॉडीमधलं पाणी काय होत जाईल, कमी होत जाईल, त्यामुळे सतत तहान लागेल, थर्स्ट होईल. समजला? ओके, सतत थर्स्ट होणं, लागणं, याला काय म्हणायचं, पॉलीडिप्सिया. समजला? येस. सो आपले न्यूरो हायपोफायसिसचे दोन्ही पण हार्मोन झाले ऑक्सिटोसिन आणि ADH. तुम्हाला एवढे पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. त्यानंतरचा नेक्स्ट बघा, नेक्स्ट हार्मोन पार्स इंटरमिडियाचा. चला, पार्स इंटरमिडिया कुठला पार्ट आहे लक्षात आलं, हा जो होता ॲडेनो हायपोफायसिस, याचे किती हार्मोन शिकला तुम्ही, ग्रोथ हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ॲड्रेनो कॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन, प्रोलॅक्टिन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन अँड इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. टोटल 7 हार्मोन झाले या ॲडेनो हायपोफायसिसचे. न्यूरो हायपोफायसिसचे दोन सांगितले आत्ता, कुठले, एक ऑक्सिटोसिन आणि दुसरा अँटी डायुरेटिक हार्मोन. ओके, इथले 7, ह्याचे 2, टोटल झाले 9 हार्मोन. आता हा मधला जो पार्ट दिसतोय हा कलर केलेला, तर हा जो पार्ट आहे याला म्हटलं जातं पार्स इंटरमिडिया. पार्स इंटरमिडियाचा एकच हार्मोन आहे, बघा कोणता आहे, पार्स इंटरमिडिया. पार्स इंटरमिडिया जो आहे, पहिली गोष्ट, इट इज पुअरली डेव्हलप. इन ह्युमन बीइंग, पर्टिक्युलरली ह्युमन बीइंगमध्ये जर हा एरिया बघितला तर खूप पुअरली डेव्हलप असतो, जास्त डेव्हलप झालेला नसतो, एकदम रिड्यूस, थोडासाच पोर्शन तुम्हाला बघायला मिळेल पार्स इंटरमिडियाचा. सो ह्युमन बीइंगमध्ये हा पुअरली डेव्हलप आहे. सेकंड थिंग, हा एक हार्मोन सिक्रेट करतो, हार्मोनचं नेम आहे MSH, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. कोणता हार्मोन सिक्रेट होतोय, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन MSH, हा हार्मोन रिलीज करतो. आता हा जो हार्मोन आहे हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, इट स्टिम्युलेट द डिस्पर्शन ऑफ मेलॅनिन ग्रॅन्युल, हा रोल आहे याचा, इट स्टिम्युलेट डिस्पर्शन ऑफ मेलॅनिन ग्रॅन्युल. आपल्या स्किनमध्ये मेलॅनिन ग्रॅन्युल्स आहेत, तर त्या ग्रॅन्युलचं डिस्पर्जन ह्याच्यामुळे होतं, स्किनमध्ये मेलॅनिन ग्रॅन्युल इन मेलॅनोसाइट, मेलॅनोसाइट नावाच्या सेल असतात, ठीक आहे, या मेलॅनोसाइटमध्ये, या सेलमध्ये मेलॅनिन हे ग्रॅन्युल्स असतात. आणि हा जो हार्मोन आहे, कुठला, MSH, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन, हा मेलॅनिन ग्रॅन्युलचं डिस्पर्जन, त्याचं ब्रेकिंग जे आहे ते स्टिम्युलेट करतो. ओके, आणि याच्यामुळे काय होतं, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर स्किन पिगमेंटेशन, रिस्पॉन्सिबल फॉर स्किन पिगमेंटेशन, याचा अर्थ आपल्या स्किनचा कलर जो आहे,
तो या मेलॅनिनमुळे डेव्हलप होणार आहे. जेवढं जास्त मेलॅनिन तेवढा स्किनचा कलर डार्क होत जातो. ठीक आहे, सो स्किनचा कलर डार्क असणार, फेअर असणार, ते या हार्मोनवरती डिपेंड करतं. पुन्हा एकदा बघूया आपण. पहिली गोष्ट, पार्स इंटरमिडिया ह्युमन बिईंगमध्ये कसं आहे, पुअरली डेव्हलप आहे, जास्त डेव्हलप झालेला नाही. माझ्यासोबत रिपीट करा, बायो समजायला सोपं आहे. तुम्ही जेवढ्या वेळा रिपीट करणार तेवढं ते लक्षात राहणार आहे. सो पार्स इंटरमिडिएट इज पुअरली डेव्हलप इन ह्युमन बिईंग. सेकंड थिंग, कोणता हार्मोन रिलीज करतो, MSH, फुल फॉर्म आहे मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा हार्मोनचा रोल काय आहे, तर आपल्या स्किनमध्ये कोणत्या सेल असतात, मेलॅनोसाइट नावाच्या, ह्या सेलमध्ये कोणते ग्रॅन्युअल्स आहेत, मेलॅनिन ग्रॅन्युअल. तर या ग्रॅन्युअलचं डिस्पर्जन, ब्रेकिंग जे आहे, ते कुठल्या हार्मोनमुळे होतं, या MSHमुळे. आणि मेलॅनिन तयार झालं की आपल्या स्किनचं पिगमेंटेशन, स्किनचं कलरेशन जे आहे ते त्या हार्मोनमुळे होतं. जितकं जास्त मेलॅनिन तयार होत जाणार तेवढं स्किनचा कलर डार्क होत जाणार. समजला? ओके, सो दिस इज अबाउट दी पार्स इंटरमिडिया. आणि आपले इथले सगळे हार्मोन कम्प्लीट झालेले आहेत पिट्युटरी ग्लँडचे. हार्मोनचे नेम नीट लक्षात ठेवा, फंक्शन लक्षात ठेवा. ग्रोथ हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ॲड्रेनल ग्लँडला स्टिम्युलेट करणारा ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन, प्रोलॅक्टिन फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. न्यूरोहायपोफायसिसमध्ये आपण शिकलो अँटीडायुरेटिक हार्मोन आणि ऑक्सिटोसिन. आणि आता पार्स इंटरमिडिएटचे हार्मोन आपण शिकलो MSH, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. टोटल किती झाले, 10. 7 हार्मोन ॲडेनोहायपोफायसिसचे, 2 हार्मोन जे आहेत ते न्यूरोहायपोफायसिसचे, आणि 1 हार्मोन जो आहे तो पार्स इंटरमिडियाचा. समजला? ओके, सो इथं आपली पिट्युटरी ग्लँड कम्प्लीट झालेली आहे. यानंतरची नेक्स्ट जी ग्लँड आहे तिचं नेम आहे पिनियल ग्लँड. लिहून घेत आहे का सगळे, झाले सगळ्यांचं लिहून? सगळ्यांना पिनियल ग्लँड समजली आहे का? बघा बुकमध्ये जी पिनियल ग्लँड दिलेली आहे सगळ्यांनी बघा रीड करून. द पिनियल ग्लँड इज गिव्हन ऑफ फ्रॉम द रूफ ऑफ डायनसेफेलॉन अँड इज लोकेटेड बिटवीन टू सेरेब्रल हेमिस्फिअर. द पिनियल ग्लँड इज सेन्सिटिव्ह टू बायोकेमिकल सिग्नल ऑफ लाईट. इट सिक्रिट हार्मोन कॉल्ड मेलॅटोनिन. मेलॅटोनिन हार्मोन सिक्रिट होतं, ऑल्सो नोन ॲज स्लीप हार्मोन. या हार्मोनला स्लीप हार्मोनसुद्धा म्हटलं जातं. मेलॅटोनिन इज डिराइव्ड फ्रॉम ट्रिप्टोफॅन, प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द रेग्युलेशन ऑफ बायोलॉजिकल क्लॉक 24-hour डायुरनल रिदम ऑफ आर बॉडी. इट हेल्प इन मेंटेनिंग द नॉर्मल रिदम ऑफ स्लीप वेक सायकल अँड ऑल्सो इन्फ्लुएन्सेस बॉडी टेम्परेचर, मेटाबॉलिझम अँड रिप्रोडक्टिव्ह सायकल. सगळ्यात महत्त्वाचं तर स्लीप वेक सायकलच हा रेग्युलेट करतो. झोप येणं आणि पुन्हा जाग येणं ह्या दोन्ही गोष्टी या हार्मोनमुळे होत असतात. कळलं का? चला, ग्लँडचं नेम काय आहे आन्सर द्यायचे पटपट सगळ्यांनी. ग्लँडचं नेम काय आहे? पिनियल ग्लँड. कोणता हार्मोन सिक्रेट करते? मेलॅटोनिन. ओके, ही जी ग्लँड आहे ती कोणाला सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे हार्मोन सिक्रेट होणार किंवा नाही हे कशावरती ठरतं? बायोकेमिकल सिग्नल ऑफ लाईट. लाईटच्या सिग्नलवरती ठरतं की मेलॅटोनिन हार्मोन सिक्रेट होणार किंवा नाही. त्यापुढे मेलॅटोनिनचा रोल काय असतो? त्याला स्लीप हार्मोन म्हणतात, बरोबर? ओके, बट 24-hour बायोलॉजिकल क्लॉक जो आहे तो मेंटेन करण्याचं काम कुठला हार्मोन करतो? मेलॅटोनिन. 24-hour बायोलॉजिकल क्लॉक इज मेंटेन्ड बाय मेलॅटोनिन. स्लीप येणं कधी? जेव्हा डार्क असेल तेव्हा, आणि लाईट असेल तर पुन्हा जाग येणं. ही जी स्लीप वेक सायकल आहे हे कोण रेग्युलेट करतो आहे? मेलॅटोनिन हा हार्मोन रेग्युलेट करतो आहे. तुम्हाला पॉईंट समजला? जरी अलाराम तुम्ही नाही लावला तरी तुम्हाला जाग येणार आहे. तुम्ही जेव्हा झोपेमध्ये असता कॉन्शियस ब्रेन तुमचा काम करत नाही, तुमच्या आजूबाजूला काय घडतं आहे त्याचं कुठल्याही गोष्टीचं बघा. कान बंद होणार आहेत का तुम्ही झोपल्यानंतर? कान हे असेच ओपन राहणार आहेत. बाजूला जे काही आवाज आहेत ते कानातून येणार आहेत, ते ब्रेनकडे जाणार आहे, पण तेव्हा तुमचा जो कॉन्शियस ब्रेन आहे तेव्हा तो काम करत नाही आहे जेव्हा तुम्ही झोपलेले आहात. मग झोपेतून जाग होणं हे कशामुळे होणार आहे? तर या हार्मोनमुळे होणार आहे. समजला? ओके, सो दिस इज अबाउट दी पिनियल ग्लँड. जर काही डाऊट असतील तर विचारा. टाईम संपला आहे आपला. तुम्हाला काही डाऊट आहे? नेक्स्ट ग्लँड आहे थायरॉइड ग्लँड, जी लार्जेस्ट एंडोक्राईन ग्लँड आहे. स्मॉलेस्ट ग्लँड किंवा स्मॉलेस्ट एंडोक्राईन ग्लँड तुम्हाला सांगितली पिट्युटरी ग्लँड, आणि लार्जेस्ट एंडोक्राईन ग्लँड आहे थायरॉइड ग्लँड. आणि एंडोक्राईन आणि एक्झोक्राईन या सगळ्यांमध्ये लार्जेस्ट ग्लँड असते लिव्हर.
सो लिवर इज द लार्जेस्ट ग्लैंड इन आवर बॉडी. एंडोक्राइन मधली लार्जेस्ट आहे थायरॉइड ग्लैंड आणि स्मॉलेस्ट ग्लैंड आहे पिट्यूटरी ग्लैंड. सो हे सगळे ग्लैंड चे नेम लक्षात ठेवा. सो नेक्स्ट आपण शिकणार आहोत थायरॉइड ग्लैंड जी आपल्या थ्रोट मध्ये लोकेट झालेली आहे. सो थायरॉइड ग्लैंड आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. आज आपण इथेच थांबतो.